राजभवनमध्ये आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट. सीईटी परीक्षेतील गोंधळाबाबत सकारात्मक चर्चा. राज्यपालांकडे विविध मागण्या केल्याचीही आदित्य ठाकरेंची माहिती. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा दिला राजीनामा. 10 वर्षात खूप काही शिकायला मिळालं. भाजपची आभारी आहे सूर्यकांत पाटील यांचं वक्तव्य. त्यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची होती जबाबदारी. पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेसच्या 2 गटांमध्ये राडा. पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत मारहाण. नाना पटोले बैठकीला येण्यापूर्वी काँग्रेसच्या 2 गटात ठाणामध्ये. पुण्याच्या राजगुरू नगरमध्ये जमिनीचा ताबा घेण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडनं गोळीबार. पिस्तुलाची दहशत दाखवत जेसीबीच्या सहाय्याने जमिनीवरील झाडं तोडली. अनिल शिंदे असं गोळीबार करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारात वाळू माफियांच्या 2 गटात राडा. भरदिवसा गोळीबार, 1 जण गंभीर जखमी. पूर्व वैमनस्यातनं वाद झाल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गाचं काम केंद्र सरकारने गेली 12 वर्ष तात्काळ ठेवले. गेल्या 10 वर्षात झालेल्या दुर्घटनानंतर एकाही ठेकेदारावर गुन्ह्याची नोंद नाही. हे ठेकेदार केंद्र सरकारचे जावई आहेत का? भास्कर जाधवांचा सवाल. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब संवर्गातील 670 पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोडांची माहिती. 14, 15, 16 जुलैला मुंबई पुणे कोल्हापूर अमरावती नागपूर नांदेड छत्रपती संभाजीनगर या 7 शहरात परीक्षा होणार. घोडबंदर किल्ल्याच्या आवारामध्ये आढळलं भुयार. पुण्याची पुरातत्व विभागाची एक टीम घोडबंदर किल्ल्यात दाखल. कल्याणमध्ये रेल्वेच्या कामाची पोलखोल. रेल्वे पुलावरील पाणी शिरलं रेल्वेच्या डब्यात. उतरणाऱ्या प्रवाशांची तारांबळ. केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. मलप्पुरम जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी तर राज्यातील 7 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.